लॉकडाउन के मद्देनजर जगह जगह फंसे मजदूर वर्ग और विद्यार्थी वर्ग को उनके घर पहुंचाने की मंजूरी होम डिपार्टमेंट ने दी है, जिसका कार्य 4 से 5 दिनों में पूरा किया जाएगा। ऐसी जानकारी कांग्रेस के नेता विजय वडेट्टीवार ने दी है। कोविड-19 के मद्देनजर पूरे देश में लॉकडाउन शुरू किया, जिस वजह से जो मजदूर वर्ग और विद्यार्थी वर्ग अपना घर छोड़कर अलग अलग क्षेत्र में मजदूरी करने या पढ़ाई करने के लिए गए हैं, वहीं पर फंस गए हैं, जिन्हें निकालने की कोशिश प्रशासन कर रही है। कोरोना महामारीच्या या संकटात माननीय पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लाखो लोक आपापल्या ज्या ठिकाणी गेलेत त्या त्या ठिकाणी अडकलेले आहेत। पुण्यामध्ये विद्यार्थी आहेत, मुंबईत विद्यार्थी आहेत, दिल्लीत आहेत, MET मध्ये विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिली तर साधारणतः महाराष्ट्राबाहेरची विद्यार्थी पुन्हा 10 ते 12 हजार विद्यार्थी महाराष्ट्रात परत आणायचे आहेत। पुण्यात शिकत असलेले महाराष्ट्रातील साधारणतः 5 ते 7 लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाला पोहोचवायचं आहे। मुंबईत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पोहोचवायचं आहे। अनेक लोक पाहुणे म्हणून गेलेत आणि थांबलेले आहेत, त्यांनाही त्यांच्या गावापर्यंत सुरक्षित न्यायचं आहे। या सगळ्यांसाठी आणि त्याबरोबर तेलंगणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये असलेले मिरची तोडणारे ते महाराष्ट्रातील आहेत। जवळपास 26 हजार हे मजूर यांनाही बसेसची व्यवस्था करून आणायचं आहे, त्याला परवानगी मिळालेली आहे। आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला, केंद्र सरकारशी बोलत राहिलो आणि आज त्याला यश आलेलं आहे। पुढच्या 4-5 दिवसामध्ये ही सगळी व्यवस्था करून या सगळ्या मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणं, त्याची स्क्रीनिंग करून घेणं, होम क्वारंटाईन करणं, सगळ्या व्यवस्थेतून तपासूनच त्यांना त्यांच्या गावापर्यंत नेण्याचं काम आता आम्ही सुरू केलेलं आहे। म्हणून नातेवाईकांना आम्ही एवढंच आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या 4-5 दिवसात हा निर्णय झालेला आहे आणि यावर अंमलबजावणीसुद्धा होईल, हा विश्वास या निमित्तानं मी देतो आहे।